प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीप कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक बाळासाहेब लुटे, तैलिक महासभेचे जिल्हा अध्यक्ष रमेश गवळी, विद्या करपे, रवींद्र करपे, भागवतराव नोटे, बंडूशेठ क्षीरसागर, गणेश पवार, नरेंद्र चौधरी, देवीदास शेलार, चंद्रकांत नाना घाटकर आदी सहसमाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रांतिक तैलिक महासभा अहमदनगर जिल्हा उत्तर विभाग कोपरगाव तालुका व शहर प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने कोपरगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व नूतन पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केलेला होता। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी आयोजित करत असतो, परंतु नव्यानं या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाल्यानंतर आमचे सहकारी माननीय श्री रामदासजी गायकवाड सर, सुमितजी क्षीरसागर, प्रशांतजी लुटे, सुमित सोनवणे, सर्वच आमचे पदाधिकारी निर्णय घेतला की म्हणे आज या ठिकाणी आपण तालुक्याचा नव्हे तर या ठिकाणी जिल्ह्याचा गुणगौरव सोहळा आयोजित करू। त्या पद्धतीने आम्ही आज या ठिकाणी गुणगौरव सोहळा आयोजित केला आणि आज या साईबाबाच्या पावनभूमीमध्ये या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोषदादा काळे साहेब, त्याचबरोबर नाशिक पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्री सुधीरजी तांबे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी आज गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। आज मला या ठिकाणी अभिमान वाटतो की आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्यातील, धुळे जिल्ह्यातील, औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल प्रथमतः मी जिल्हाध्यक्ष नात्याने यांचे सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी मी प्रथमतः स्वागत करतो। हा गुणगौरव सोहळा साजरा करत असताना या ठिकाणी मनस्वी आनंद होत आहे की जे समाजाचे गुणवंत विद्यार्थी आहेत, एक नाविन्यपूर्ण काम केलेले विद्यार्थी आहेत, त्यांच्या पाठीवरती समाजाच्या दृष्टीने थाप पडली पाहिजे, हाच मुख्य उद्देश ठेवून या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीनं हा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे। कारण जर समाजाने त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी गौरव थाप दिली तर निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये त्या विद्यार्थ्याला एक भरारी मिळते आणि त्याला अभिमान वाटतो की कुठेतरी आपल्या समाजाने या ठिकाणी आपल्या कामाचं कौतुक केलं, आपल्या गुणांचं या ठिकाणी मूल्यमापन करून आपल्याला या ठिकाणी सत्कारित केलं, त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी निश्चितपणानं एक मनोधैर्य वाढतं। आणि या ठिकाणी आम्ही आज संकल्प केला की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आम्ही काम करतो आणि यानंतर एक दिशा दिलेली आहे। माझ्याबरोबर या ठिकाणी नवीन पदाधिकारी नियुक्त झालेले आहेत, माझ्याबरोबर या ठिकाणी आमचे रामदासजी गायकवाड सर आहेत, त्यांची सचिवपदी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या कार्याध्यक्षपदी प्रदीपजी करपे साहेब, आपल्या उत्तर विभागाचे सर्व पदाधिकारी आहेत, सर्व तालुकाध्यक्ष आहेत, सर्व महिला पदाधिकारी आहेत, युवक पदाधिकारी आहेत, सर्वांनाच विभागीय सचिव श्री रवींद्रजी करपे आहेत, श्री विद्याताई आहेत, भागवतराव यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणाने या नगर जिल्ह्याला एक दिशा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही या पुढील कालखंडामध्ये करणार आहोत। समाजाच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभा राहणार आहोत। महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या माध्यमातून या ठिकाणी एक वेगळी दिशा घेऊन येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही निश्चितपणानं समाजाच्या पाठीशी उभा राहू। समाज निश्चितपणे आमच्या पाठीशी आहे याची आम्हाला खात्री आहे। आज या कार्यक्रमासाठी जिल्ह्याच्या कानेकोपऱ्यातून या ठिकाणी अनेक जिल्ह्याच्या, धुळे जिल्हा असेल, औरंगाबाद जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, या ठिकाणी सर्व पदाधिकारी आले, या ठिकाणी त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी, त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो। थांबतो, जय संताजी। यांनी ह्या परीक्षांमध्ये उज्ज्वल असं यश संपादन केलं आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। निश्चितच त्यांना या कौतुक सोहळ्याचं, या गुणगौरव सोहळ्यातून एक प्रेरणा मिळेल आणि भविष्यात हेच विद्यार्थी स्वतःचा, कुटुंबाचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, नवे नवे तर देशाचं नाव लौकिक करतील, नाव उज्ज्वल करतील आणि पर्यायाने समाजाचा यामध्ये उत्कर्ष। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा।